लोक येतात ना त्या माध्यमातून, आम्ही लोकांना सांगतो अहो साहेब हे 2 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे, हे आमचं काम आहे, हे आमची समाजसेवा आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वे? तर नुकताच माझा एक व्हिडिओ आहे नाशिक मिसळ पाव, त्याला अतिशय एकदम प्रचंड प्रतिसाद भेटतोय तुमच्या मार्फत. आता त्याचे व्ह्यूज 50,000 वरती गेलेले आहेत. तर सर्वप्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही इतका छान प्रतिसाद देताय त्या व्हिडिओला. अमोल भाऊंची गोष्ट सांगली, मला त्यांचं नाव पण माहित नव्हतं, मला एक त्यांना मी कॉल केला त्यानंतर मला लक्षात आलं. ह्या व्हिडिओमध्ये मी त्यांच्याशी जो संवाद साधलेला आहे त्याची पण एक रेकॉर्डिंग आहे, ती पण तुम्ही नक्की ऐका. ऍक्च्युली हा जो व्हिडिओ आहे हा 1.5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ, ज्या वेळेला मी नाशिकला होतो आणि नाशिकला मी सहज अशोक स्तंभावरून जात होतो तेव्हा मी माझा रेग्युलर नॉर्मल ब्लॉग बनवत होतो. आणि त्यानंतर मला दिसले की अमोल भाऊ खूप म्हणजे प्रेमळ व्यक्तिमत्व दिसले मला त्यांचे, आणि त्यामुळे मी सहज तो व्हिडिओ बघितला. तुम्ही एक झलक बघून घ्या त्या व्हिडिओची. सगळ्यांना भूक लागते, आमचे रेग्युलर कस्टमर आहे, 20 रुपयाची मिसळ घेतील, 10 रुपयाची 5 पाव घेतील आणि सगळे चौघडून खातील. पैसा हा विषय नाहीये, पण त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो आणि आपल्या समाजाचं काहीतरी देणं लागतो. ओके, त्याच्यामुळे जर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल, भले तुम्ही बघितला असेलच हा व्हिडिओ, तर पुन्हा एकदा बघण्यासाठी इथं क्लिक करा आणि नक्की हा व्हिडिओ बघा. ऍक्च्युली मला खरंच नव्हतं माहिती की ह्या व्हिडिओवरती इतका चांगला प्रतिसाद येईल आणि अमोल भाऊंना इतकं प्रेम भेटतंय, माझ्या व्हिडिओला देखील प्रेम भेटतंय. खरंच खूप खूप धन्यवाद त्यासाठी नाशिककरांनो. काय यार, म्हणजे इतकं प्रेम. मी त्यांना कॉल केला, ते मला बोलले की त्यांना इतके प्रचंड कॉल येऊन राहिले की व्हिडिओबद्दल त्यांची प्रशंसा करताय, खूप छान वाटतंय मला. ऍक्च्युली मी कालच त्यांच्याशी फोनवरती बोललो, तर एकदम मी ती रेकॉर्डिंग प्ले करतो, तुम्ही पण देखील ऐका. त्यांचा जो स्वभाव आहे तो अजून पण जसाच्या तसा त्याच जागेवरती आहे, अजून पण त्यांच्या मनात लहान विद्यार्थ्यांना समाजसेवा कार्य अजून पण त्यांच्या मनातच आहे. एक मिनिट रेकॉर्डिंग ऐकू आपण. हा बोला ना भाऊ. हा मी धीरज बोलतोय दादा, ओळखलं का म्हटलं? गाडी चालू, माझी गाडी चालू आहे ना माझी, त्याच जागेवरती आहे ना, अशोक स्तंभावरतीच आहे ना. 2 वर्षापूर्वी बनवला. 2 वर्षापूर्वीच्या व्हिडिओला आता प्रतिसाद भेटतोय एवढ्या. आणि तुम्ही ना अशी समाजात व्यक्तिमत्व घडवा, याच्यात तुमचा खूप मोठा सहभाग आहे. ओके ओके, कदाचित जे मला माझ्यावर प्रेम करणारी आहे तसे तुमच्या नजरेत अजून राहतील. मुली सगळेच असतात पण त्याला पैलू पाडणारा एखादा असतो, तो पैलू पाडणारे तुम्ही. बरोबर बरोबर. आम्ही आमचं काम करत होतो, त्याला लोकांपुढे तुम्ही नेलं, तुमच्या माध्यमातून गेलो आम्ही. बरोबर. आज पण असं आहे ना की फेसबुक पण आम्ही जास्त वापरत नाही, व्हॉट्सअप जेम ते वापरतो. त्याच्यानंतर जगाशी संपर्काची साधनं ही महत्वाची आता आम्हाला त्याचं महत्व कळते. अगदी बरोबर. आज लोक येतात ना त्या माध्यमातून, आम्ही लोकांना सांगतो अहो साहेब हे 2 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे, हे आमचं काम आहे, हे आमची समाजसेवा आहे. बरोबर. लक्षात ठेवा, माझ्यासारखे जर हे व्हिडिओ पाहून कोणीतरी त्या मुलांची काळजी केली ना, तर ऍटलिस्ट त्यांच्या मुखात 2 घास जातील. अगदी बरोबर. आजचा दिवस महत्वाचा आहे, काल काय होतं आणि उद्या काय होणार आहे हे सोडून द्या. त्या पोरांना त्या क्षणाला भूक लागते. आज धकाधकीचं जीवन आहे, कोणाची आई शाळेत जाते, कोणाचे वडील कामाला जातात, कोणाचे वडील रिक्षा चालवतात, कोणाचे वडील दुकानात कामाला जातात. अगदी बरोबर. वडील वडिलांचं काम करतात, आई आईचं काम करते, पण आई आणि वडील दोघेही त्यांचं काम करतात, तर मुलांना शाळेत शिकवायला पाठवतात. बाबा रे शिक तू. बरोबर. आम्ही जे भोगलं ते तुझ्या वाटेला नाही, आजच्या जमान्यात शिक्षणच कारण. बरोबर बरोबर साहेब. आणि हे करताना जो जमाना वाढलेला आहे तो धाकाधकीचा जमाना झालेला, आता क्षण नाही राहिले लोकांकडे. अगदी बरोबर. त्याच्यामुळे जे काही आहे ते तू खा आणि शिक. आम्ही तर कष्ट करतोच आहे. बरोबर. अगदी बरोबर. हो, आता माझे महेंद्रवाले दोस्त पण माझी संपर्क करतात. अरे मी तुझा व्हिडिओ पाहिला. अरे मी तुझा व्हिडिओ पाहिला. ठीक आहे बाबा, एकदम म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. आनंद तुमच्या लक्षात तर आहे मी. बरोबर बरोबर. आणि ज्याला सेन्स आहे ना, म्हणजे ज्याला हृदयात काहीतरी आहे बाबा, माणसं प्रत्येक माणसामध्ये स्पार्क असतो, प्रत्येक माणूस हा त्याच्या पद्धतीने खासच असतो. पण ज्यावेळेस तो आपलं कौतुक करतो ना तुमच्या माध्यमातून, आमच्या अंगावर मुठभर मास जास्त करतं का, आम्हाला अजून प्रेरणा मिळते. अरे आपल्या कामाची कोणीतरी दखल घेतं, आपल्यासारखंच कोणीतरी प्रयत्न करत, आम्हाला अजून एनर्जी मिळते, अजून करत राहा. ते माणूस होता, त्यांचं श्रेय आहे, माझं काहीही श्रेय नाही. नाही होत असं नाहीये, कारण की तुम्ही जे करता तेच तर दाखवलं मी, वेगळं तर काहीच केलं नव्हतं ना. ऐका, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं ना, आम्ही तर करतोच हे, फक्त लोकांना आरसा तुम्ही तुमच्या माध्यमातून दाखवला. समजा तुम्ही ते व्हिडिओ बनवलाच नसता,
मी लोकांपर्यंत पोहोचलोच नसतो, हे तुमचं श्रेय आहे सगळं. बरोबर, आम्ही अप्रिशिएट करतो आणि चांगल्या चांगल्या कृतीला कधी पण पाठिंबा द्यावा. बघितलं मित्रांनो, अमोल बॉम्बचा जो स्वभाव आहे तो अजून पण जसाचा तसा, पण अजून पत आहे. अशोक स्तंभावरती त्यांची गाडी आहे मिसळ पावाची, तुम्ही एकदा नक्की भेट द्या त्यांना, एकदा नक्की तुमचं पण प्रेम दाखवा नाशिककरांनो. यार जा एकदा, जा त्यांच्या अमोल बॉम्ब त्यांच्या मिसळच्या ठिकाणी जा आणि एकदा नक्की त्यांची मिसळ खा. आणि मला पण खूप आनंद होईल यार त्यांना आपण आपल्या मार्फत काहीतरी प्रेरणा, त्यांना अजून प्रेरणा भेटेल. तर खूप खूप धन्यवाद मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघितला. मी ह्या चॅनलवरती माझ्या लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओज बनवत असतो, तर बघा, तुम्हाला जर आवडले तर नक्की बघा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.